इयत्ता चौथी मराठी पाठ चौदा मिठाचा शोध या पाठाच्या लेखिका आहेत अंजली अत्रे मुलांनो नेहमीप्रमाणे आपण मिठाचा शोध या पाठाचे प्रकट वाचन करूया तुम्हीसुद्धा तुमच्यासमोर पुस्तक धरा आणि प्रकट वाचन करत असताना पुस्तकात लक्ष द्या पाठ चौदा मिठाचा शोध फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं इतकंच काय पण तो कंदमुळं खात असे तीही तशीच अळणी म्हणजे मिठाशिवायच आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही पण त्या काळी मीठ म्हणजे काय हेही त्याला ठाऊक नव्हतं एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका आदिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंद्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं काय असेल बरं हे ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात आपणही बघूयात का चाटून त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले तर काय एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली त्याला ती खूप आवडली तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला तो दगड म्हणजे काय होतं हे माहीत आहे का तुम्हाला तो होता खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली त्या दगडाचे त्याने तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती मग त्या आधी मानवाला पुन्हा बेचव अळणी जेवण खाणं भाग पडू लागलं आता त्याला शांतपणे बसून राहावे ना त्या दगडाचा शोध घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला पण तो दगड काही त्याला मिळाला नाही आता काय बरं करावं असा विचार करताना चालत चालत तो त्या जंगलाच्या टोकापाशी म्हणजे जिथे जंगल संपतं अशा जागेवर येऊन ठेपला त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ती खूप लांबवर पसरलेली होती आणि त्या मातीनंतर पाणीच पाणी खूप लांबवर पसरलं होतं की तिथे जाणं शक्यच नव्हतं त्याला पुन्हा कुतूहल वाटलं ते लांबवर पसरलेलं पाणी म्हणजे आता होता अथांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूने भरलेला समुद्राचा किनारा जो या आदिमानवानं प्रथमच पाहिला होता तो चालत चालत त्या समुद्राच्या पाण्यात गेला आणि काय आश्चर्य हो? ते पाणी त्याच्या हातापायांना झोंबू लागलं का माहीत आहे आधी मानवाच्या हातांना आणि पायांना बरंच खरचटलं होतं जंगलातले काटेकुटे दगड यांमुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे झोंबणं सुरू झालं त्याला आश्चर्य वाटलं कारण नदीचं पाणी तर त्याला माहीत होतं पण ते, ते असं कधी अंगाला झोंबलं नव्हतं मग पुन्हा त्यानं त्यावर विचार करायला सुरुवात केली त्यानं थोडं पाणी पिऊनही पाहिलं आणि काय आश्चर्य ती चव त्याला ओळखीची वाटली त्याला खूप आनंद झाला खनिज मिठाचा जो दगड त्यानं चाटला होता तशी चव या पाण्याची होती मग त्यानं विचार केला जेवण म्हणजे कंदमुळं ती खाताना अधूनमधून हे पाणी प्यायलं तर पण ते काही त्याला जमेना ती चव त्याला हवी होती ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं काय बरं करावं मग पुन्हा त्यानं विचार करायला सुरुवात केली त्याला एक युक्ती सुचली त्यानं समुद्रकिनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला त्यात समुद्राचं पाणी साठवलं मग उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले क्षार म्हणजे सध्याचं आपण खातो ते मीठ त्या खड्ड्याच्या तळाशीच राहिलं मग त्या आदिमानवाला ते सहज आपल्या गुहेत नेता आलं यानंतर आदिमानवाच्या जेवणाला मस्त चव आली पहा विद्यार्थी मित्रांनो आदिमानवाची ही मिठाचा शोध असलेली अतिशय सुंदर अशी ही गोष्ट आहे पण ही काल्पनिक गोष्ट आहे आणि आदिमानवापैकी कुणीतरी एकाच मानवाने हा शोध लावला आहे असे मात्र नाही फक्त एक प्रातिनिधिक म्हणून एका माणसाची गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा काही शब्दार्थ आलेले आहेत उदाहरणार्थ अळणी अळणी या शब्दाचा अर्थ काय आहे की मिठाशिवाय बनवलेले पदार्थ किंवा ज्या पदार्थांना अजिबात चव नसते अशा पदार्थांना अळणी पदार्थ म्हणतात त्यानंतर दुसरा शब्द आहे कुतूहल कुतूहल म्हणजे काय तर एखाद्याच्या मनामध्ये एखादी गोष्ट जाणून घेण्याची जी इच्छा असते जी उत्सुकता असते त्याला कुतूहल म्हणतात त्यानंतर पुढचा शब्द आहे युक्ती म्हणजे कल्पना की आपल्याला वेगळी आयडिया सुचली किंवा कल्पना सुचली असं आपण म्हणतो की नाही त्याला म्हणतात युक्ती या पाठामध्ये मिठाचा शोध कसा लागला हे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आदिमानव मानव आदिमानव म्हणजे कोण रे तर फार फार वर्षांपूर्वी आपली जी आजची अवस्था आहे आजचा जो प्रगत मानव आहे तर असा प्रगत मानव त्या काळी नव्हता फार वर्षांपूर्वी त्यावेळेस माणूस हा जंगलांमध्ये राहायचा जंगलांमध्ये गुहेत राहत राहायचा आणि जंगलामध्ये जी फळं असायची किंवा कंदमुळं असायची ती कंदमुळे तो खायचा म्हणजे आत्ता आपण जी भाजी भाकरी खातो वेगवेगळ्या भाज्या करतो किंवा वेगवेगळे पदार्थ बनवून खातो तर असं त्या काळी नव्हतं का नव्हतं कारण की त्यावेळेस हे सगळे शोध लागलेले नव्हते आत्ता आपल्याकडे पहा गॅस आहे किंवा स्वयंपाक बनवण्याची सगळी साधनं उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे सगळे पदार्थ आहेत गहू आहेत ज्वारी तांदूळ डाळ हे सगळे पदार्थ आज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि स्वयंपाक बनवण्याची सगळी साधने देखील उपलब्ध आहेत म्हणून आज आपण काय करतो वेगवेगळे वेग पदार्थ बनवून खातो पण आदी मानव हा अप्रगत होता म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचा किंवा वेगवेगळे वेग 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 शोध लागलेले नव्हते त्यामुळे तो फक्त जंगलामध्ये भटकत राहायचा आणि त्या जंगलामध्ये जी फळं उपलब्ध असतील ती फळं तो खायचा किंवा बऱ्याच वेळेला काय व्हायचं की जंगलामध्ये वणवा लागायचा म्हणजे तुम्हाला माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये झाडाची पानं आणि फांद्या एकमेकांवर घासून आग निर्माण होते आणि ती आग लागते जंगलाला त्या आगीला वणवा म्हणतात तर अशा वनव्यामध्ये लहान लहान प्राणी मरून पडायचे मग हे प्राणी मरून पडल्यानंतर हा माणूस काय करायचा तर त्या प्राण्यांचे तो मांस खायचा जंगलात उपलब्ध असलेली फळं आणि कंदमुळे सुद्धा तो खायचा आता कंदमुळे कशाला म्हणायची तर काही वनस्पती पहा जमिनीच्या आतमध्ये येतात म्हणजेच काही वनस्पतींची जी मुळं असतात ते जमिनीच्या आतमध्ये मांसल रूपात येतात तर त्या मांसल भागास कंद किंवा गड्डा म्हणतात तर अशा या फळांना कंदमुळे म्हणतात तर उदाहरणार्थ गाजर असेल मुळा असेल बीट असेल किंवा रताळे असतील बटाटा असेल तर का हे काय आहेत कंदमुळे आहेत त्यांचं जे मूळ असतं त्या खोडाचं रूपांतर हे कंदामध्ये होतं म्हणून त्यांना कंदमुळे म्हणतात पूर्वीची काही कंदमुळे आज सुद्धा विक्रीसाठी येतात पहा अशा प्रकारचं कंदमूळ तुम्ही सुद्धा खाल्लेलं असेल त्यानंतर या पाठामध्ये सैंध मीठाबद्दलची माहिती आलेली आहे पहा सैंध मीठ म्हणजे काय तर ते एक प्रकारचं खनिज मीठ आहे हे मीठ खाणीत मिळते म्हणून याला खनिज मीठ असे म्हणतात मिठाचे बरेच प्रकार आहेत साधे समुद्री मीठ पादेलोण मीठ बीड लवण सांबर लोण हो असे वेगवेगळे प्रकारचे मिठाचे प्रकार आहेत आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थ मिठाशिवाय तयार होऊ शकत नाहीत मीठ असेल तरच त्या पदार्थाला चांगली चव येते अन्यथा ते पदार्थ अळणी आणि बेचव होतात तर अशा या मिठाचा शोध मानवाने कसा लावला त्याबद्दलची गोष्ट या पाठामध्ये आलेली आहे आधी मानव हा जंगलामध्ये भटकत असताना त्याने पाहिले की काही हरणं एका ठराविक जागी झाडाच्या बुंद्यापाशी म्हणजे झाडाच्या खोडाजवळ बुंद्याजवळ काही दगडांना ते हरण चाटत होते बरेच दिवस होतो हे दृश्य पाहायचं त्याला अशी उत्सुकता लागली की ही हरणं या दगडांना का बरं चाटत असतील काय बरं असेल विशेष या दगडांमध्ये म्हणून ज्यावेळेस ते हरणं नव्हती त्यावेळेस तो त्या ठिकाणी गेला आणि त्या दगडांना त्याने स्वतः चाटून पाहिलं त्या दगडांची एक मजेशीर चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला लागली म्हणजे त्याला ती चव खूपच आवडली म्हणून तो त्या दगडांना रोजच चाटू लागला पण एके दिवशी हे दगड संपून गेले म्हणून पुन्हा तो त्या दगडांच्या शोधात भटकू लागला फिरू लागला पण पुन्हा काही त्याला ते दगड सापडले नाहीत असंच एकदा भटकत असताना तो समुद्राजवळ गेला आणि त्या समुद्राच्या पाण्यात तो फिरत असताना त्याच्या अंगाला ते पाणी झोंबू लागलं म्हणजेच ते चुरचुरायला लागलं कारण हा मानव जंगलामध्ये इतस्थता म्हणजे सर्वत्र फिरत असताना बऱ्याच वेळेला झाडांच्या फांद्यांमुळे कुपाट्यांमुळे त्याच्या शरीरावर ओरखडे उमटायचे आणि मग काय व्हायचं की या ओरखड्यांमुळे जखमा झालेल्या असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात तो फिरत असताना त्या जखमांना ते पाणी झोंबायला लागलं म्हणजे ते चुरचुरायला लागलं म्हणून त्याच्या हे लक्षात आलं की हे पाणी काहीतरी वेगळंच आहे कारण नदीचं पाणी त्याला माहिती होतं की नदीचं पाणी काही त्याला असं झोंबत नव्हतं मग या पाण्यामध्ये काहीतरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं आणि त्याने काय केलं ते पाणी थोडंसं पिऊन पाहिलं त्या पाण्यात मिळालेली चव त्याला ओळखीची वाटली म्हणजेच त्या मिठासारखी चव त्याला जाणवली आदिमानवाला खूप आनंद झाला पण हे पाणी गुहेपर्यंत कसं न्यायचं याची अडचण त्याच्यापुढे होती त्यामुळे त्याने काय केलं समुद्र की समुद्रकिनाऱ्यावर जरा लांब एक खड्डा खणला आणि त्या समुद्राचं पाणी त्या खड्ड्यामध्ये साठवलं उन्हामुळे त्या पाण्याची वाफ झाली आणि त्या पाण्यातले जे क्षार होते म्हणजे सध्या आपण जे मीठ वापरतो ते मीठ तळाशी राहिलं आणि आदिमानवाला हे सहज आपल्या गुहेपर्यंत नेता आलं यानंतर आधी मानवाच्या जेवणाला मस्त चव आली म्हणजेच काय तर, तर मीठ कसं तयार करायचं याची आयडिया त्याला चांगलीच जमायला लागली तेव्हापासून तो कंदमुळांसोबत हे मीठ खाऊ लागला आणि त्याच्या जेवणाची चव वाढत गेली तर मुलांनो अशा प्रकारे आदिमानवाने मानवाने मिठाचा शोध लावला आत्तापर्यंत जे वेगवेगळे शोध लागलेले ला आहे आणि मानवाने जी प्रगती केलेली आहे ती कशाच्या आधारावर केलेली असेल बरं तर माणूस हा सतत निरीक्षण करत असतो आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत तो विचार करतो म्हणून मानवाने आत्तापर्यंत अनेक शोध लावलेले आहेत त्याची ही निरीक्षण क्षमताच त्याच्या प्रगतीस कारणीभूत आहे त्यासाठीच तुम्ही देखील प्रत्येक बारीक गोष्टीचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्या गोष्टीवर तुम्ही देखील बारकाईने विचार केला पाहिजे तर हाच बोध आपण या मिठाचा शोध या पाठातून घेऊया आणि या मानवाप्रमाणेच सुद्धा बारकाईने निरीक्षण करून वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेऊया